मुंबई के गरवारे क्लब में अनाथ एवं जरूरतमंद विद्यार्थियों को पढ़ाई है तर्पण फाउंडेशन नामक सामाजिक संस्था ने टैब एवं मोबाइल फोन उपलब्ध कराया। तर्पण फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भारती के द्वारा आयोजित उक्त समारोह में महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई पुलिस आयुक्त विवेक फसलकर, मुंबई भाजपा के अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा सहित गणमान्य अतिथियों की उपस्थिति में यह देखिए छात्रों को टैब एवं मोबाइल फोन प्रदान किया गया ताकि बच्चे आगे की पढ़ाई और अच्छे से कर सके। पेश है खास रिपोर्ट। उसमें हम मुंबई पुलिस की तरफ से ये योगदान देना चाहते हैं कि जहां भी ऐसे अनाथ बच्चों के काम करने वाले फाउंडेशंस हो या जो भी संस्थाएं हो तो उनको हम जो पुलिस स्टेशन है उससे जोड़ेंगे, उनके अधिकारी जो है वो उनकी सहायता करेंगे, मदद करेंगे, हौसला अफजाई करेंगे और इस तरह से भारत के अच्छे नागरिक बने, बड़े नागरिक बने, इस प्रयास में हम योगदान देंगे। त्याप्रमाणे समाजातल्या अनेक घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम सुविधा शासनाने लागू केल्या आहेत। अनाथ मुलं जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना एक घटकच मानून त्यांना खरी जी गरज आहे ती पुरवणं पण अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे शासनाने याकडे पण लक्ष देण्याची आवश्यक आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासन आता श्रीकांतजींच्या मार्फत या विषयाकडे लक्ष टाकून योग्य ती कारवाई करेल। सर, नवीन सरकार आहे, आपण नवीन अध्यक्ष आहात, एकंदरीत तरुण अध्यक्ष आहात, सुमोठो काही घेतला जाईल का या संदर्भामध्ये? आता फणसळकर साहेबांचा इथलं तसं निर्देश द्यायचे अधिकार आहेत पण मला वाटतं सरकार हे संवेदनशील सरकार आहे, ते स्वतःहून काहीतरी याच्यावरती कारवाई करतील। निर्णय होतात मात्र निर्णय हे पोचले जातात कारण की यांच्यापर्यंत पोचण्याच्या सुविधा नसतात। आज तुम्ही बघितलं की 103 जर पोचवायचं असेल तर मोबाईल नव्हतं म्हणून आज तुम्ही मोबाईल दिला, अशा सुविधा पोहोचण्यासाठी विशेष काही निघणार आहात का? अधिकारी वर्ग एक वेगळा तयार करण्याचा काही? आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे पॉलिसी फॉर्मेशन हा विषय हा एक्झिक्युटिव्हचा असतो, त्यामुळे सरकार यावरती निश्चित कारवाई करेल। तुम्हाला डिझाईन करून तर विवेकजी त्यांनी लहान लहान मुलांचे फोटो पाठवले आणि एक अनाथालयाला अनाथ म्हटलं म्हणजे लहान आणि अनाथ म्हटलं की अनाथालय। 75 वर्षाची देशाला आपण अमृत महोत्सव म्हणतो, महाराष्ट्रामध्ये 18 वर्षापर्यंत अनाथांमध्ये काम करणाऱ्या संवेदनशीलतेने काम करणाऱ्या असंख्य संस्था आहेत, अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात। इवन आजकाल एक नवा ट्रेंड डेव्हलप झाला ज्याचा खऱ्या अर्थाने सन्मानच केला पाहिजे की आजकाल पालक आपल्या मुलांना घेऊन ऑर्फनेजेस मध्ये बालगृहामध्ये जाऊन मुलांचा वाढदिवस साजरा करतात। एक अँगल चांगलाही आहे पण 18 वर्षानंतर मुलं जातात कुठे, कोण असतं त्यांना? संस्था, माणसं, व्हॉलेंटियर्स, सरकार, कोण? 18 वर्षापर्यंत त्याला सगळंच आहे, सगळं आहे। त्याला राहण्याची व्यवस्था आहे, त्याची शिक्षणाची व्यवस्था आहे, त्याच्या जेवणाची व्यवस्था आहे, पण तो 18 वर्षानंतर बाहेर पडला ना पडला ते ना आई ना बाप ना भाऊ ना बहीण दुर्दैवाने संस्था नाही सरकार
मी ओएसडी असताना विवेकजी हा विषय पहिल्यांदा समोर आला आणि आज एक विलक्षण खरं पाहिलं तर योगायोग आहे की ज्या नेत्यांनी ज्या संवेदनशील नेतृत्वाने देशामध्ये पहिल्यांदा 18 वर्षावरच्या अनाथ मुलांचा विचार करून सरकारमध्ये 1% रिझर्वेशन दिलं त्या देवेंद्र फडणवीसांचा आज वाढदिवस आणि दुसराही एक विलक्षण योगायोग आहे. मी राहुलजींना आणि विवेकजींना सांगू इच्छितो की आमची एक लेख अनाथालयातून बाहेर पडलेली आहे आणि 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी झगडते त्या सुलक्षणा अहेरचा सुद्धा आज वाढदिवस आहे. या जोड शक्तीने आम्हाला एक गुडलूस देते. या सगळ्या 18 वर्षावरच्या अनाथ मुलांचं ज्यावेळेस आम्ही काम करायला लागलो त्यावेळेस असं लक्षात आलं की जोपर्यंत सरकार सोबत येत नाही तोपर्यंत करेक्ट डेटा आम्हाला मिळतो. कारण कुठल्या तरी एखाद्या मुलाचं शिक्षण करावं कुठल्या तरी एखाद्या मुलाची राहण्याची व्यवस्था करावी असं न करता ऑर्गनाइज बेस्ड डेटा सोबत ठेवून विजन डोळ्या समोर ठेवून एक कंप्लीट प्रोजेक्ट व्हिज्युअलाइज करावं आणि मग त्यात दर्पण फाउंडेशनच्या या प्रकल्पाचा जन्म झाला. आणि आज आम्ही तुम्हा सगळ्या लोकांच्या किंवा महाराष्ट्रातल्या हजारो लोकांच्या साक्षीने सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरच्या 152 मुलांना तर्पण फाउंडेशनने दत्तक घेतलंय. त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या खाण्याची व्यवस्था ईश्वर आमच्या हातून करून घेतात. आणि बरोबरीने हे काम चालू असताना माझा नेहमीच सरकारमधल्या चांगल्या माणसांच्या प्रामाणिकतेवर विश्वास आहे आणि आम्ही तर्पण फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा एमओयू झाला आणि त्यामुळे महाराष्ट्रातला कुठला मुलगा कुठल्या ऑर्फनेजमधून केव्हा बाहेर पडतो याचा आम्हाला डेटा मिळणं सुरू झालं आणि तेव्हापासून पुण्याचे प्रतीत यश मुलांचं आयक्यू इक्यू घेणारी संस्था आहे एसए फाउंडेशन त्यांच्या सोबत आम्ही टायअप केलं. या मुलांचं आम्ही आयक्यू इक्यू टेस्ट करतो त्यांच्यासोबत काउन्सिलिंग करतो आणि मग त्यांच्याशी चर्चा करून त्याला कुठे शिकायची इच्छा आहे म्हणजे अक्षरशः मी वेळी तुम्हाला सांगेन की माझी एक लक्ष्मी नावाची मुलगी आहे तिने मला असं म्हणलं की बाबा मला रेडिओ जॉकी व्हायची इच्छा आहे आणि तिने आज रेडिओ जॉकी तर केलंच पण त्याच्यातला ऍडव्हान्स कोर्स पण ती करते. अशा वेगवेगळ्या मुलांच्या पाठीशी तुमच्या सगळ्यांच्या शक्तीने आम्ही उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. एकच मुद्दा मी प्रास्ताविकात आवर्जून सांगेन की या प्रक्रियेमध्ये असं लक्षात आलं आणि ज्याचा मला जास्त आनंद वाटला की महाराष्ट्रामध्ये 45 मुलं 18 वर्षावरचे अनाथांमध्ये मला असं मिळाले की ज्यांनी यूपीएससी एमपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या मुलांना भेटतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही अभ्यास कसा करता. मला क्षणभर असं वाटलं की माझ्या मुलांनी जर समजा यूपीएससी एमपीएससी तयारी केली असती तुम्ही त्याला पहिले लॅपटॉप दिला असता टॅब दिला असता आणि मग त्यातनं दर्पण फाउंडेशनच्या डिरेक्टर्सला असं सुचलं की या सगळ्या मुलांना एमपीएससी यूपीएससीचं एक्झामिनेशन क्रॅक करायचं असेल तर आपण काहीतरी एक छोटस पाऊल उचललं पाहिजे आणि त्यातनं आम्ही आज 45 मुलांना टॅब भेट देतोय. एकदिवस मी संध्याकाळी घरी आलो आणि माझी मुलगी मला संभाळली ऊर्जा की बाबा तुम्ही आज टाइम्स ऑफ इंडियाची बातमी वाचली का. म्हटलं नाही बेटा काय विशेष. तुम्हाला माहिती आहे का मी जेव्हा 103 नंबर प्रेस करते तेव्हा निर्भयाचं पथक माझ्या रक्षणासाठी येतं आणि ती मला लगेच असं म्हणाली की बाबा आम्हाला खूप वेळ असं वाटतं की माझ्या ह्या ज्या सोबतच्या मैत्रिणी आहेत आणि ती मला गमतीने म्हणत ज्याला तुम्ही माझ्या लेखी म्हणता त्यांच्यापैकी कित्येक लेखींकडे मोबाईल आहे ते कुठून 103 दिले आणि मग त्यातनं आम्ही सर्वे केला आणि आमच्या लक्षात असं आलं की 35 मुली माझ्या लेखी अशा आहेत की ज्यांना मोबाईलची आवश्यकता आहे अशांना आज आम्ही मोबाईल सुद्धा देतोय 1 वर्षाच्या टॉप टाइम्स आहे. मी आजच्या प्रास्ताविकामध्ये अजून एक आवर्जून सांगेन माझा नेहमी त्याच्यावर विश्वास आहे की आम्ही समस्या म्हणून काम नाही करत समस्येचं समाधान आमच्याकडे म्हणून आम्ही 18 वर्षावरच्या अनाथांचा विषय समाजासमोर यावा. मी मधल्या काळात रोटरीच्या इंटरनॅशनल कार्यक्रमामध्ये गेलो मी म्हटलं मला तुमच्याकडनं पैसे 100% नको आहे रोटरी आणि व्हॉलेंटियर्स म्हटलं म्हणजे पैसे मागणार
माझी फक्त इच्छा आहे की ट्रान्सजेंडर वर पीएचडी होते, गे वर पीएचडी होते, स्ट्रीट बॉईज वर पीएचडी होते, एन्व्हायरमेंट वर पीएचडी होते. मग 18 वर्षावरच्या अनाथ मुलांवर का पीएचडी होऊ नये, का रिसर्च होऊ नये? आणि मग तर्पण फाउंडेशनने नव्याने एका नव्या आयामामध्ये प्रवेश केला. आता आम्ही जो मुलगा विद्यापीठाचा 18 वर्षावरच्या अनाथ मुलांमध्ये पीएचडी करेल, रिसर्च करेल, त्याला आम्ही तर्पण फेलोशिपची सुद्धा घोषणा केली आहे. कारण मला बरेच वेळा असं वाटतं की जोपर्यंत रिसर्च बेस एखाद्या समस्येकडे आपण जाणार नाही तोपर्यंत समस्येचं समाधान मिळू शकणार नाही. आणि त्यासाठी म्हणून तर्पण फाउंडेशनची मी तुम्हाला आवर्जून सांगेल, आमची तगडी टीम आहे. अगदी अक्षरशः अमरावती पासून तर उस्मानाबाद पर्यंत 30 कपल आणि ती सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातले, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, ऍक्टर्स आहेत, स्पिरिच्युअल क्षेत्रात काम करणारे आहेत, वेगवेगळे पदक मिळणार आहेत. आता आमच्या तर्पण फाउंडेशनच्या 3 डिरेक्टर्सला आमच्या सीईओ सारिका जी आहेत, श्रेया जी आहेत, टीना जी आहेत, आमच्या 3 डिरेक्टर्सला सावित्री पुरस्कार पुण्यामध्ये मिळतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करणारी सगळी लोक तर्पण फाउंडेशनने एकत्र आली आहेत. आणि या निमित्ताने 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी काहीतरी आयुष्यामध्ये करता येईल का या प्रयत्नातलं हे एक पर्व म्हणून आज वॉक फॉर तर्पण, टेक फॉर तर्पण या कार्यक्रमामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुनश्च मनापासून स्वागत करतो आणि माझं प्रस्ताव